द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. 27 सप्टेंबरच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देत जयसिंगपूर येथे भव्य मोर्चा व क्रांती चौकात निदर्शने. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी 20 लाख शेतकरी व मजूर आज अखेर 10 महिने दीर्घ आंदोलन करीत आहेत. या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यामुळे सर्व घटक उद्ध्वस्त होणार असून त्याचा प्रतिकूल परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्था व जनतेवर होणार आहे. केंद्र सरकार शेतकरी व कामगार व संपूर्ण जनता गुलामगिरीत कशी राहील याची व्यवस्था तयार करत आहेत. प्रदीर्घ चाललेल्या या आंदोलनामध्ये सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. हम करे सो कायदा या पद्धतीनं त्यांची कार्यपद्धती असून या कृषी व कामगार विरोधी कायद्याबाबत सरकार निष्क्रिय आहे. त्यामुळे आज जयसिंगपूर येथे गावचावडी कार्यालयासमोरून सर्व संघटना एकत्रित येऊन गांधी चौक मार्ग ते क्रांती चौक असा भव्य मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकात आल्यानंतर निदर्शने करीत प्रचंड मोठ्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महावीर अक्कोळे, प्राध्यापक शांताराम कांबळे, राष्ट्रीय काँग्रेसचे सुभाष भोजने, सदाशिव पोपळकर, बाबासाहेब नदाफ, कॉम्रेड रघुनाथ देशिंके, प्राध्यापक डॉक्टर गजानन चव्हाण व प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर माने यांनी सरकारच्या निष्क्रियपणावर चौफेर टीका करीत सरकारनं कृषी व कामगार विरोधी कायदे मागे घेऊन कामगार व तमाम शेतकरी वर्गाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली. तसेच जोपर्यंत हे कायदे रद्दबदल केले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. लाल बावटा कामगार युनियन, राष्ट्रसेवा दल, शिरो तालुका पुरोगामी संघटना, समाजवादी, प्रबोधिनी जयसिंगपूर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शेतकरी संघटना, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना म्हणजे सुटा, गोकुळ कामगार संघटना, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना व राष्ट्रीय काँग्रेस या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अमरसिंह निकम, बंडा मिनियार, प्राध्यापक प्रकाश मेटकर, डॉक्टर अतिक पटेल, डॉक्टर तुषार घाटगे, प्राध्यापक ए एस पाटील, अशोक शिरगुप्पे, डॉक्टर महादेव सूर्यवंशी, डॉक्टर सूर्यवंशी, डॉक्टर नितीश सावंत, प्राध्यापक कांकरंबे, संदीप लाटकर, मारुती जाधव, प्रदीप साळुंखे, शाहीर शब्बीर पटेल, खंडेराव हेरवाडे, कॉम्रेड फुलाबाई बेडगे, सुनीता पवार, वत्सला कोळी, हनुमंत पुजारी, भगवान कांबळे, पत्रकार रोहित जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. या मोर्चाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. सिनियर नागरिकांनीही आपला सहभाग नोंदवला. तसेच शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना म्हणजे सुटाणे या देशव्यापी बंदला पाठिंबा दिल्यानं जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर घोडावत कन्या विद्यामंदिर, डॉ एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाड येथील प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. जयसिंगपूरमध्ये विविध मागण्यांसाठी मोर्चे व आंदोलनं होत असतात, मात्र या आंदोलनामध्ये व देशव्यापी संपामध्ये असंख्य संघटनांनी पाठिंबा दिला. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.